गाता है दिल, तुम नहीं तो गीत कहाँ, तुम हो तो है सब हासिल, तुम नहीं तो क्या है यहाँ, तुम हो तो है सपनों के जैसा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर निखिल म्हात्रे। तर आज आहे माझ्या बायकोचा म्हणजे चैतालीचा बर्थडे, ती गेलेली आहे कामाला आणि मी पण आत्ताच कामावर जाऊन आलेलो आहे। तर आज तिच्यासाठी मला काहीतरी सरप्राईज करायचं आहे, तर मी प्लॅन केलेला आहे काय सरप्राईज द्यायचं मला। तर मी तुम्हाला आता सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो की माझं प्रिपरेशन आणि माझी प्लॅनिंग काय काय असणार आहे। तर मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा, कारण की आपण तिचे रिॲक्शन सुद्धा कॅप्चर करणार आणि ती काय रिॲक्ट करते ह्या सरप्राईज वरती, तिला कसं वाटतं हे सरप्राईज ते पण आपल्याला बघायचं आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनत राहा आणि तोपर्यंत मी प्रिपरेशन करतो आणि तुम्हाला दाखवतो प्रिपरेशन काय। तत्पूर्वी मी तुम्हाला ही रूम दाखवतो जिथे जिथे मला प्रिपरेशन करायचं आहे बर्थडेचं। तर ही आहे आमची बेडरूम। तर आता मी ह्या इथे रिबिन आणलेल्या आहेत आणि त्या मी रिबिन लावणार आहे। मित्रांनो आता एवढे फुगे मी फुगवलेले आहेत आणि ह्या इथे रिबिन आहेत, आता मी इथे वरती लावणार आहे छताला आणि फुगे खाली सोडणार आहे रिबिनला लावून। आत्ताच मला चैतालीचा कॉल येऊन गेलेला आहे, आता वाजलेले आहे 4:10 झालेले आणि ती 5 निघणार आहे ऑफिसमध्ये आणि मला पनवेलला सुद्धा जायचं आहे हे सगळं करून। तर पनवेलला ह्याच्यासाठी जायचं, कारण की मी तिच्यासाठी आणखीन एक गिफ्ट घेणार आहे, ते गिफ्ट काय ते तुम्हाला पनवेलला गेल्यावरती कळेल। बघूया आता हे पटापट करूया आणि आपल्याला निघूया, एकतर लेट झालेलं आहे ऑफिस तर हे सगळं आवरून पटकन निघायला लागेल। तर मित्रांनो हे बघा असं झालंय आपलं डेकोरेशन। आता याला आपण चिटकवणार आहोत फोटो। तर हे आहेत माझ्याकडे फोटोज आमचे दोघांचे आणि ते दोघांचे आमचे फोटोज आहेत ते मी फुग्यांना चिटकवणार आहे। ते फोटोज आहेत जे मी लावणार आहे इथे, ते फोटोज म्हणजे आमची मेमरीज आहेत, त्यासाठी हे फोटोज मला तिथे लावायचे आहेत। तर मित्रांनो हे बघा असं झालेलं आहे डेकोरेशन, इथे लावलेले आहेत मी सगळीकडे फोटोज, थोडे फिरतात म्हणून दिसत नाहीत। तर जसं की तुम्ही बघत आहात मी आता चालवतोय कार आणि चाललोय पनवेलला, तर चैतालीलाच घेऊन मी आता येणार आहे आणि तिच्यासाठी जे आणखीन एक गिफ्ट मला घ्यायचं आहे ते सुद्धा मी आता तिथे जाऊन घेणार आहे आणि तिला सरप्राईज देणार आहे। सरप्राईज म्हणजे आता तिच्या चॉईस गेलं पाहिजे म्हणून तिला घेऊन जाणार आहे, नाहीतर मी स्वतःच घेतला असता। काय करू जनता को, चला तर आपण आलेलो आहोत हेल्मेट घ्यायला महा ऑटो व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड इथे। काय कसं वाटतं बघ, हा मग बघ तर घालून तर बघ कसं वाटतं जरा। ग्राफिक्स बरोबर आहे, आपण मस्त वाटतोय। बघ हे बघ आता तुला समोरच बघायला भेटेल ही बाईक कशी वाटत।
हा हेलमेट फायनल केलेला आहे, तिच्यासाठी आम्ही पॅडिंग चेंज करून घेतो कारण की थोडंसं लूज होत आहे. ह्याचे पॅडिंग आहेत ते त्याला लावतो. खूप सारे हेल्मेट आहेत एस एम केचे पण तुम्हाला रेंज बघायला भेटते तिकडे. कसं वाटतं तुला हेल्मेट परचेस करून? खुश केलं आहे आपली गाडी तिकडे आहे. तुला आवडलं का? म्हणजे मी का तुला आणलं कारण की मग मी कुठला तरी अंदाज सांग तो तुला आवडला नसता तर मग तुझा चॉईसच आहे ना. मित्रांनो आता आपण जे ज्या ह्याच्यासाठी आतुर होतो चैत्राला जिथे घेऊन जायचं होतं तिथे आपण आता जाणार. इतनी सी हसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनको से चल बनाए आशियां. इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनको से चल बनाए आशियां. दबे दबे पाँव से आए होले होले जिंदगी होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल उमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की है जमी थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियां. तो कसं वाटतं तुम्हाला? बघितलं तर मित्रांनो एकदम मला एवढा जरा आणखीन एक्सपेक्टेशन होत्या रिॲक्शन होती पण जाऊ द्या हरकत नाही. तरी आवडलेलं आहे हे महत्वाचं आहे. एक हे घेतलेलं आहे आपण हेल्मेट घेतलेलं आहे गिफ्ट. तर आता आपण केक कापूया. तर मित्रांनो आपण हिचा प्रोफेशन आहे एच आर आहे ती, त्यामुळे आपण एच आर वाला केक घेऊन आलेलो आहोत. सोबतच हा केक सुद्धा आहे भूषणने आणलेला आहे. प्रत्यक्षात सासूबाई गिफ्ट देताना हो साडी सासूकडनं साडी गिफ्ट भेटलेली आहे. वा 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 वा. आणि ते नंदिनी गिफ्ट आणलेलं आहे नंदिनी. वाव माय फेवरेट कलर. दिस इज माय गिफ्ट. आम्ही राईडला जात असतो तुझ्याकडे हेल्मेट नसते जुना हेल्मेट आहे तो असा 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 हलत असतो त्याच्यामुळे नवीन हेल्मेट दिलं आहे तो आता परफेक्ट बसणार आहे. आता तिथे हालत पण दाखवणार आहे तुला मस्त हेल्मेट आहे. खर तर मला मलाच तो खूप आवडलेला आहे पण मी घेऊ नाही शकत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल की दुपारी आपण कशा प्रकारे प्रिपरेशन केलं, त्यानंतर पनवेलला गेलो आणि हिच्यासाठी आपण हेल्मेट गिफ्ट घेतला, त्याच्यानंतर हिला आपण सरप्राईज दिला, तिच्या रिॲक्शन बघितल्या आणि नंतर केक कटिंग वगैरे झालेलं आहे. तर व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा, त्याच्यामुळे तुमचा प्रतिसाद आम्हाला. चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.